नमस्कार, या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. मी आहे सहा जनपथवर, म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांच्या निवासस्थानी. माझ्या सोबत आहेत खुद्द शरद पवारच. राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकारणाविषयी त्यांना बोलतं करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. पवारसाहेब, तुम्ही मला वेळ दिलात, याबद्दल धन्यवाद. कुठून सुरुवात करू, राज्याबद्दल बोलू की देशाबद्दल बोलू? पहिले जसं तुम्ही बोलतं करणार मला, त्यामुळे माझं पहिल्यांदा त्याच्यात लक्ष, तुम्ही मला बोलतं कसं करायला असायचे. कुठलाही सुरुवात करा, देशापासून केल्यावर आपण दिलेलीच आहोत. मला राष्ट्रीय राजकारणापासूनच आपण सुरुवात करूया. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे सर्वत्र. या निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणात काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की या निवडणुकीचे साधारणतः रिझल्ट काय येतील याची असेसमेंट सगळ्यांनी केलेली आहे. या निवडणुकीचा इम्पॅक्ट आजच्या देशाच्या राजकारणावर फार होईल अशी काही स्थिती नाही. त्याचं कारण असं की काही राज्य अशी आहेत, असं टेक द केस ऑफ मणिपूर, टेक द केस ऑफ गोवा, काही तिथं झालं तर त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर की दिल्लीवर काय होईल असं नाही. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं राज्य आहे उत्तर प्रदेश, आणि आजची उत्तर प्रदेशची परिस्थिती माझं स्वतःचं जे असेसमेंट आहे ते असं आहे की त्याचा परिणाम केंद्र सरकारवर काही होणार नाही, झालाचा अनुकूल होईल. आज काही दिल्ली यूपीमध्ये अशी अवस्था नाही आहे की एकेकाळी असं होतं की काँग्रेस म्हटल्याच्या नंतर उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा भक्कम गड, या देशाला अनेक प्रधानमंत्री काँग्रेसच्या माध्यमातून यूपीने दिले, आणि यूपीतले काही सामाजिक घटक हे काँग्रेसच्या बरोबर असायचे, मायनॉरिटीज, शेड्यूल कास्ट, ब्राह्मण वर्ग. तिथं महाराष्ट्रासारखा असा 2-4% नाही आहे, 16-17% आहे. हे घटक किंवा राजपूत हा सगळं काँग्रेसचा बेस असायचा, आणि त्यामुळं काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात यूपीतनं विजयी व्हायची. आज ती अवस्था झालेली नाही, त्याचं कारण काँग्रेसला पाठिंबा देणारे जे वर्ग होते ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. दलितांचा मोठा गट्टा मायावतींच्या बरोबर आहे, 18%, 19%. मुस्लिम आणि अल्पसंख्याक बाकीचे आहेत ते मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पार्टीकडे आहेत, काही प्रमाणात मायावतींच्याकडे आहेत. बाकीचे जे घटक आहेत, कुणी BJP कडे असतील, कुणी स्थानिक परिस्थितीनुसार असतील, आणि त्यामुळं कुठला तरी एक राजकीय पक्ष याच्यातला मोठा सामाजिक वर्ग आपल्याबरोबर घेऊन चालला ही अवस्था यूपीमध्ये नाही, आणि त्यामुळं आज आपण छातीचोकपणानं असं सांगू शकत नाही की उत्तर प्रदेशचं उद्याच्या निवडणुकीचं नंतरचं राज्य अपक्षाकडे जाईल. हां, असं सांगता येईल, कदाचित मायावती क्रमांक 1 असतील, कदाचित मुलायमसिंगांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल, पण हे सगळं सिंगल लार्जेस्ट पार्टी, क्लिअर मेजॉरिटीचं नाही, आणि त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी हे चित्र एकदा आलं की त्यांना कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. आता ती मदत कोण कोणाला देऊ शकतं? आजच्या परिस्थितीमध्ये मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष तो जर क्रमांक 1 आसपास आला तर त्याला कदाचित मदत करण्याच्यासाठी अजित सिंग आणि काँग्रेस जाऊ शकतात, आणि अजित सिंग आणि काँग्रेस हे जर त्यांना मदत करण्याच्यासाठी गेले तर त्यांचं राज्य उत्तर प्रदेशात येऊ शकतं. आता हे राज्य उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं आलं तर साहजिकच काँग्रेसची अपेक्षा राहील की देशाच्या राजकारणात, दिल्लीच्या राजकारणात मध्यवर्ती सरकारमध्ये समाजवादी पार्टीने UPAला किंवा काँग्रेसला साथ द्यायला पाहिजे, म्हणजे याचा परिणाम दिल्ली ही मजबूत होईल. बाकीचे पक्ष आहेत तिथले, मग ते भारतीय जनता पार्टी असेल, मायावतींचा पक्ष असेल, त्याला निश्चितपणानं कोणी मदत करण्याच्यासाठी तिथं येईल आणि त्याचा परिणाम दिल्लीवर होईल असं चित्र मला दिसत नाही. आणि त्यामुळं जो परिणाम घडू शकणारं जे राज्य आहे ते उत्तर प्रदेश, त्याचाच फारसा परिणाम विपरीत तरी होणार नाही, झालाचा अनुकूलच होईल UPAच्या. आणि बाकीची जी राज्यं आहेत तिथले काही फारसे, पंजाबमध्ये मला असं दिसतंय काँग्रेस सत्तेवर येईल,
उत्तराखंडमध्ये काय होईल हे निश्चित सांगता येत नाही, पण कदाचित काँग्रेस तिथेही इम्प्रूव्ह करेल, गोव्यामध्ये काँग्रेस रिटेन करेल. पण या सगळ्या गोष्टीचा देशाच्या राजकारणात फार परिणाम होईल किंवा उलटे निकाल लागले तरी फार परिणाम होईल असं नाही आहे. आणि त्यामुळं ही निवडणूक तशी 4-5 राज्याची जरी असली तर उद्याच्या 2-2.5 वर्षाच्या देशाच्या प्रशासनावर आणि आज केंद्रामध्ये जे कोअलिशन आहे त्याच्यावर काहीतरी विपरीत परिणाम करेल असं काही मला दिसत नाही. उलट तुम्ही म्हणताय अनुकूल परिणाम होऊ शकेल, झाला अनुकूल होईल जर काँग्रेसच्या जागा वाढल्या उत्तर प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्ये त्यांना सत्ता मिळाली, उत्तराखंडमध्ये चांगलं यश मिळालं, तर तुम्हाला असं वाटतं का की अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे जे नुकसान UPA झालं होतं ते भरून निघेल, नवा आत्मविश्वास मिळेल या सरकारला? मला स्वतःला अजून याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे माझ्यापुढं की हे जे काही आंदोलन झालं याचा विधिमंडळांच्या निवडणुकीवर किती इम्पॅक्ट आहे आणि तो अजून दिसत नाही. अजून कारण शेवटी लोक स्थानिक प्रश्न त्या भागातले जे इश्यूज आहेत त्याला महत्त्व जास्त देतात आणि त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचा परिणाम एकंदर उद्याच्या निवडणुकीवर परिवर्तनाच्या संदर्भात होईल अशी अवस्था आज मला दिसत नाही. निवडणुकीच्या राजकारणात परिणाम होणार नाही तुम्ही म्हणताय, पण 2G स्कॅम झालं, कॉमनवेल्थ घोटाळा झाला, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अण्णा हजारेंचं असल्यामुळे लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि देशामध्ये एक सरकार विरुद्ध किंवा UPA विरुद्ध वातावरण तयार झालं. हे बरोबर आहे तुमचं की निवडणुकीच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार नाही, हे वातावरण निवळायला मदत होईल का? निश्चितपणे. दोन गोष्टी आहेत, आता 2G आणि या कॉमनवेल्थच्या संबंधी त्यातली एक गोष्ट दुसरी आहे जसं विचार करायला होते की पहिल्यांदा सत्ताधारी पक्षांनी त्याच्यात कठोर ॲक्शन घेतल्या, सत्ताधारी पक्षातले घटक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत असा संशय आला तरी सुद्धा तातडीने त्यासंबंधीच्या ॲक्शनमध्ये कोर्ट असेल त्याचा सहभाग असेल, CBIचा त्याचा सहभाग असेल किंवा आणखीन कोणाचा असेल, पण त्या ॲक्शन्स घेतल्या. त्यामुळे लोकांच्या नजरेसमोर ही गोष्ट आली की इथं कोणाला तरी संरक्षण देण्याच्या संबंधीचं हा दृष्टिकोन मनमोहन सिंग सरकारने स्वीकारले नाही. लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे अस्वस्थता झाली, हे काय इतके मोठे आकडे विकडे जे पुढे आले त्याच्यातलं सत्य काय मला आज सांगता येणार नाही, परंतु सर्वसामान्य माणसाला एक धक्का बसला. ही गोष्ट नाकारण्याचा अर्थ नाही, त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम या व्यवस्थेकडे बघण्याच्या संबंधीच्या दृष्टिकोनावर विपरीत परिणाम झाला ही गोष्ट खरी आहे. पण हे निकाल निवडणुकीचे लागले वेगळे आणि दुसऱ्या बाजूनं ही ॲक्शन घेण्याची प्रक्रिया चालू राहिली तर मग लोक तो विचार करून उद्या निवडणुकीला निर्णय घेतील, निकाल घेतील असं मला वाटत नाही.